हॅलो, आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक व सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब, जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय नितीनजी पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगतसाहेब, हरेजी केनी, बबन मुकादम, कुसुमताई म्हात्रे, हेमलता गोवारी, सर्व सन्माननीय नगरसेवक, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर गराले आणि राहुल बुदे आणि राहुल आंग्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. त्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो व या परिवारामध्ये आपण आज प्रवेश करीत आहात. तर या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये तुमचा मान सन्मान हा राखला जाईल व माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्ष माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही तुम्हाला मदत लागेल ते आम्ही सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत. तसेच आज जे डॉक्टर गराले व राहुल बुदे व राहुल आंग्रे यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी सन्माननीय आमदार प्रशांतदादांचे आभार मानतो की पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये माझा प्रवेश दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण दादा एक छोटीशी आठवण करून देतो की हीच ती वास्तू आहे ज्यावेळी आपण सर्व काँग्रेसमध्ये होतो आणि याच वास्तूमध्ये पप्पांना तालुका सरचिटणीसपदी याच वास्तूमध्ये त्यांना तुम्ही निवड केली होती आणि 2012 साली आणि तिथून जी सर्व ठाकूर कुटुंबियांशी असलेले संबंध ते 2016 आणि 2017 मध्ये मी भारतीय जनता पक्षाचं काम केलं आणि त्यानंतर
हिंदुत्ववादी विचारांना धरून कामोटे शहरामध्ये कामोटे शहराचे प्रश्न मांडत विविध ठिकाणी काम करत असताना मला नवीन मित्र मिळाले आणि त्या मित्रांसोबत मी इतर ठिकाणी काम केलं. त्यानंतर काही कालांतराने कामोटे कॉलनी फोरम या संघटनेची स्थापना झाली आणि एक सुशिक्षित लोकांचं संघटन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काम करत होतो. नवीन लोकांना त्याच्यामध्ये जोडत होतो, प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक शहरातल्या नागरिकांना त्याच्यामध्ये जोडत होतो. पण कालानुरूप आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्यामध्ये काम करत असताना या संघटनेमध्ये राजकारणाचं विष कालवलं गेलं. त्याच्यामुळे कुठंतरी गेल्या वर्षभरापासून मी विचारत होतो की आपण या ठिकाणी काम करायला पाहिजे की नाही, कारण सगळ्या गोष्टीची तडजोड होऊ शकते पण हिंदुत्वाशी तडजोड होऊ शकत नाही. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण कुठंतरी एक सक्षम पाऊल घेतलं पाहिजे. संपूर्ण शहरामध्ये आपण युवकांचे प्रश्न मार्गी लावतो, संपूर्ण शहरामध्ये शहरातल्या रस्त्यापासून गटर मेटर वॉटरपर्यंत आपण जेव्हा प्रश्न मार्गी लावत असतो तेव्हा आपल्याला एखाद्या मोठ्या पाठिंब्याची गरज असते. आणि मला खात्री आहे की निश्चितच ज्या 2009 पासून आम्ही पूर्ण ठाकूर कुटुंबियांशी पाठीशी आहेत, जसे ते आमच्या पाठीशी आहेत, तसे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही दादांसोबत काम करायला फार इच्छुक आहोत. आता ही टर्म दादांची 6 महिने राहिलेली आहे, दादांचा 6 महिन्यामध्ये आम्ही पुरेपूर फायदा घेऊ, पण येणारा काळ हा दादांचा मंत्रिपदाचा असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त कामोटे शहराला फायदा करून घेणार आहे. आणि भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या प्रत्येक भारत सरकारच्या योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं, ही कामं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं करू. आणि जी लोकं आम्ही जे सहकारी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो आहोत ते फक्त आणि फक्त कामासाठी आलेलो आहोत. म्हणजे जिथं काम आम्हाला प्रसिद्धीची हाव नाही, आजपर्यंत आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये कधी प्रसिद्धी केली नाही, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्धी करणार नाही. फक्त शेवटच्या घटकामधले शेवटच्या लोकांचे प्रश्न सुटावे, वंचित पीडितांचे प्रश्न सुटावे, यासाठी आम्ही आजचा भारतीय जनता पक्षामधला प्रवेश. येणाऱ्या काळामध्ये दादांसोबत जे काम तुम्ही सांगाल, जे जबाबदारी तुम्ही हातामध्ये द्याल, ती 100% आम्ही पार पाडू. आम्ही प्रवेश झाल्यानंतर ज्यावेळी चर्चा चालू झाल्या त्यावेळी आमच्यावरती खूप टीका होत होती आणि मला व्यक्तिशः इतर पक्षामधनं सुद्धा भरपूर फोन आले की पुन्हा एकदा विचार का, पुन्हा एकदा विचार भारतीय जनता पक्षाचाच का. तर म्हटलं की माझे विचार हे सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांशी जुळतात आणि पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये आम्ही काम करतो, कारण त्यांनी दिलेला विश्वास, त्यांनी केलेलं काम हे आम्हाला भावतं. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आणि ज्यावेळी आमच्यावरती टीका होत होती त्यावेळी मी त्यांना एवढंच सांगेल की आम्ही जे आमचे वस्ताद आहेत ते गोपीचंद पडळकर आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका किंवा तुम्ही आमच्यावरती टीका करायला जाऊ नका, कारण आम्ही विरोधाला विरोध आणि सन्मानाला सन्मान करणारी माणसं आहोत. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने दादा आम्ही शहरातल्या युवकांचे प्रश्न आपल्यापर्यंत घेऊन येऊ. आम्हाला निश्चितपणाने खात्री आहे की आपण आमचे सर्व प्रश्न सोडवाल, ही भावना व्यक्त करतो. आणि आज हा प्रवेश दिल्याबद्दल संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि या प्रवेशासाठी मेहनत घेतलेल्या सर्व टीमसाठी माननीय रविशेठ जोशी, तेजस जाधव, हर्षवर्धन दादा पाटील, त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम. सर्वप्रथम पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरचा माझ्यासारख्या डॉक्टर माणसाचा हा पहिलाच अनुभव आहे
प्रोटोकॉलमध्ये काही चुका झाल्या अशोक चव्हाणांकडून होऊ शकतात तर आमच्याकडनंही होऊ शकतात, त्यामुळे मी सर्वांना ॲडव्हान्समध्ये दिलगिरी व्यक्त करतो. पण प्रशांत दादा, पुन्हा जोशी साहेब, आमचे सगळे बंधू हर्षवर्धन, तेजस आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ठराविक चेहऱ्यांची माझी ओळख आहे, मोठे साहेब, खाली बसलेले विद्याताई, या सगळ्यांबरोबर आमचं रेग्युलरली काम चालायचं. परत मानवार मॅडम आहेत, गोवारी मॅडम आहेत, ह्या सगळ्यांबरोबर मागच्या 3 वर्षात यांना त्या कामानिमित्त काम केलेलं आहे. मुंबईला शिकलेला मी एक डॉक्टर, एक MBA आहे IIM आणि एक PhD आहे, शिक्षणाचा हा बॅकग्राऊंड. आणि सहसा शिकलेला माणूस राजकारणात म्हटलं की बरेच प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात, यांना बहुतेक काम नाही आहे, बराच वेळ पडला आहे, अशा प्रश्नांची उत्तरं देत देत मागच्या 1-3-4 वर्षामध्ये प्रवास सुरू केला. जेव्हा एक प्लॅटफॉर्म मिळाला कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून, मागच्या 3 वर्षात कोविडच्या दरम्यान, जेव्हा कोविडमध्ये पेशंट्सना पहिल्या कोविडच्या लाटेमध्ये हॉस्पिटलला जायचं की घरी राहायचं हा प्रश्न होता, तेव्हा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 25 डॉक्टरची एक टीम बनवली होती आणि आम्ही अक्षरशः 5,000 रुपयात 14 दिवसाची ट्रीटमेंट द्यायचो आणि घरी जायचो आणि एकाही पेशंटची डेथ झाली नाही. जवळपास 10,000 पेशंटचा आम्ही ट्रीटमेंट केली, कोविडची पहिली लाट, दुसरी लाट, आणि त्याच्यातनं मग समाजसेवेचा हा जो वसा तो सुरू राहिला, एक प्लॅटफॉर्म मिळाला. आणि तेव्हा एक अदरवाईज काम करणारा, धंदा करणारा माणूस असा विचार, राजकारणापासून मी दूर राहीन, आमच्या आवडीची नीतीमूल्य आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि आम्ही पुढे चलू. एक बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर अगदी शाळेच्या दिवसांपासून संघाचा माणूस, संघाच्या प्रांताची भूमिका सांभाळलेली आहे. जवळपास 10 वर्ष दादांना, जोशी साहेबांना हा बॅकग्राऊंड माहीत आहे. पनवेल ते अलिबागच्या पट्ट्यापर्यंत अगदी पाड्यापाड्यात जाऊन काम केलं आहे, पण तुम्ही कुठल्याही माणसाला विचारलं तर ओपनली सांगत नाहीत की मी काय केलं आहे काय नाही. आणि मागच्या 3 वर्षामध्ये जेव्हा फोरमसाठी काम केलं, जवळपास 500 हेल्थ कॅम्प अख्खे कामोठ्यावर लावले, कॅन्सरचा वॅक्सिनेशनचा, फ्री कॅन्सर वॅक्सिनेशनचा एक कामोठ्यामध्ये मोठा कॅम्प केला. मग विविध चळवळी असतील, पाणी कचऱ्याच्या मोहिमा राबवणं म्हणा, त्या तडीस नेणं, यातनं मग सॉरी एक टोन जो पूर्वीचा होता तो बदलायला वेळ लागेल, कारण आता आपण ह्या बाजूला, आता काम तडीस न्यायची हमी राहील, तुम्ही सगळे आमच्याबरोबर आहात, दादा आहेत तुमच्या सगळ्यांच्या सहमतीनं, मदतीनं जो वसा सुरुवातीला घेतला आहे तो तसाच पुढे राहील, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्यात, कारण आमच्यावर विश्वास टाकून तिघांवरती, राहुल जे माझे मित्र आहेत, राहुल बुधे जो लहान भावासारखा आहे, आणि ऑलरेडी हर्षवर्धन, तेजस, जी बाकीची मंडळी आहेत, मायका मंदिरातले आमचे सगळे सहकारी, आमच्या प्रेमाखातर करंजाडे उलव्यावरून आलेले जे सगळे आमचे मित्र परिवार आहेत, फोरममधनं एका शब्दावरती की डॉक्टर चालले तर आम्हालाही यायचं आहे असं सांगितलेले जो माझा मित्र परिवार आहे, सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळं ज्या विश्वासानं आला आहात आणि ज्या विश्वासानं खांद्याला खांदा देऊन माझे फिनिक्समधले जे मित्र आलेले आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे. ज्या विश्वासानं तुम्ही आमच्यावर उभे आहात तो विश्वास दादा, जोशी साहेब, तेजस, हर्षवर्धन साहेब आणि आमचे बसलेले सगळे व्यासपीठावरचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आणि तालुक्यातले कामोठे शहरातले जे सगळे पदाधिकारी असतील, आम्ही तुम्हाला हमी देतो की ज्या ज्या गोष्टींची कमिटमेंट आमच्याकडनं गेलेली असेल किंवा फ्युचरमध्ये जाईल त्या पूर्ण करायचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि दादा, तुमचे आशीर्वाद, जोशी साहेबांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्व सहकाऱ्यांचे आशीर्वाद आणि साथ अशीच लाभू देत, पुढच्या एखाद्या व्यासपीठावरती नक्कीच मोठं भाषण होईल. पण एवढ्यात तुर्तास मी उरक्त घेतो, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. बोला भारत माता की, वंदे भारतीय जनता पार्टीचा. आज कामोठ्यामध्ये माननीय डॉक्टर सखाराम गारळेजी, राहुल आंगरे आणि राहुल बुधेजी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी जो पक्षप्रवेश सोहळा इथे संपन्न होतो आहे, यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश कोळीजी, मंचावर उपस्थित असणारे या कामोठा शहर मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख नितीनभाई पाटील, या ठिकाणी मंचावरती उपस्थित असणारे, या कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित असणारे हरेश किणीजी, भवन मुखदमजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय आबासाहेब गलंडे इथं उपस्थित, विकास गरजजी, डॉक्टर अरुण भगतजी,
विजय चिपळेकरजी, कुसुमताई म्हात्रे, मोनिकाताई महानवर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सौ हेमलता गोवारी, भाऊ भगतजी, या ठिकाणी उपस्थित असणारे प्रदीप भगतजी, आमचे सहकारी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ वनिता पाटील, या ठिकाणी उपस्थित विद्याताई तामखेडे, नाना मगदूम, युवा मोर्चाची जबाबदारी आधी सांभाळली आणि आता पक्षाचे कामोठ्याचे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, युवा मोर्चाचे आत्ताचे अध्यक्ष तेजस जाधव, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित असणारे अशोक मोठेजी, राजेश गायकरजी, सर्व या ठिकाणी उपस्थित ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला, डॉक्टर गारळेजी, राहुल बुधेजी, आंग्रेजी यांच्यावर ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला, असे आपले सर्व समोर उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं स्वागत करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्या महिला भगिनी, उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित आपले सर्व सहकारी, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांचं या निमित्तानं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये अविनाशजी आणि आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आपल्याला आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन चालू होत आहे आणि त्यामुळे आज एक बैठक मुंबईमध्ये अचानक लागली आणि त्यामुळे घाईमध्ये जायचं आहे. सहाचा कार्यक्रम आता आधी आपला ठरला, त्या सहाच्या कार्यक्रमाला आपल्याला 5 वाजता या असं सांगितलं तरी इतक्या प्रचंड संख्येनं आपण मंडळी आलात, तुमचं सगळ्यांचंच मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. पत्रकार मंडळींनी नंतर अध्यक्ष जिल्हाध्यक्षांची संजयजी बाईट घ्यायची आहे. आपण सर्व मंडळी इथे जे उपस्थित आहात, मी आपल्या सगळ्यांचं एका गोष्टीसाठी मनापासून अभिनंदन करेन की अनेक सामाजिक गोष्टी या कामोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आपण सातत्यानं पुढाकार घेतला. डॉक्टर या ठिकाणी सदाराम गाळेजी आपल्या माध्यमातून एक मोठ्या पद्धतीची डॉक्टरांची टीम सामाजिक कार्यामध्ये उभी राहिली. तुम्ही सांगितलं भाषणं करण्याची सवय नाही, राजकीय प्लॅटफॉर्मवर बोलण्याची सवय नाही, पण भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी आलेली नाही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श सांगणारी, तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून काम करणारी आमची पार्टी आहे. आत्ता मी अविनाशजीनं दाखवत होतो, आमचे आपले सगळ्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी एक अभियान आता जाहीर केलं. आजपासून 25 तारखेपासून 5 मार्चपर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत जायचं आहे आणि ज्याला कोणाला केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला आहे त्याला त्या योजनेच्या बद्दल काय वाटतं याबद्दल त्याची प्रतिक्रिया घ्यायची आहे. अधिक त्याला सुधारणा सुचवायची असेल, काही अडचण येत असेल, या सगळ्याचा आढावा घ्यायचा आहे. भाजप हा केवळ निवडणूक आली म्हणून मत मागणारा पक्ष नाही, तर भाजप या भारतीय जनता पार्टीच्या वरती तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून दिलेली जबाबदारी पार पाडत या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढणारा असा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. आणि त्यामुळे मला खरंच मनापासून आनंद आहे की 2016 साली ज्यावेळेला या महापालिकेची स्थापना झाली, त्याच्यानंतर पनवेल महापालिकेची निवडणूक झाली 2017 साली आणि ही निवडणूक झाल्यावर कामोठ्यामध्ये 11 नगरसेवक पदाच्या जागा होत्या, या 11 पैकी 9 जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या आणि त्या माध्यमातून एक मोठा विश्वास कामोठावासियांनी भारतीय जनता पार्टीवर दाखवला. आणि मग 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या ठिकाणी आपल्या इथल्या नगरसेविका सौ हेमलता गोवारी असतील, सौ शीला भगत असतील यांनी, के के म्हात्रेजी आणि या सर्व टीमनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, म्हणजे सगळे नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आले. पण केवळ नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत किंवा कोणी प्रमुख मंडळी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत, आता आपल्याला पाय पसरून झोपायला हरकत नाही, काम करायची गरज नाही, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका कधी राहिली नाही. शेकडो कामं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांची करण्यासाठी पुढाकार घेते. रेल्वेचे प्रश्न असू द्या, या इथल्या विकासाच्या संदर्भातल्या अडचणी असू द्या, ग्रामीण भागातले विषय असतील, शहरी भागातले विषय असतील, मोदी जे सांगतात सबका साथ सबका विकास, मग गावाचाही विकास झाला पाहिजे, कॉलनीचाही विकास झाला पाहिजे. आज या ठिकाणी बोलत असताना राहुल बुधेजींनी सांगितलं की गोपीचंदजी पडळकर यांचे विचार, गोपीचंदजी पडळकर हे एक झुंजार लढवय्या असं नेतृत्व आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आला
त्यांनी असं नाही म्हटलं की पक्ष सांगेल तसं नाही सांगितलं, नाही आम्ही या ठिकाणी जी या ठिकाणी समाज सरकारची भूमिका असेल, वेळ पडली तर सरकारला भूमिका बदलायला लावू, समाजाच्या ज्या हिताचं आहे ते धोरण सरकारनं स्वीकारलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं त्यांची भूमिका उचलून धरली आणि त्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी समाजा हिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू शकल्या. ठीक आहे, आरक्षण थेट समाजाच्या पत्रामध्ये आता पडलेलं नाही कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी अद्यापही आहेत, पण याचा अर्थ की जोपर्यंत ते आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षण मिळाल्यावर मिळणाऱ्या सवलती त्या मिळणार नाही असं सरकार थांबणार नाही आहे. तर सरकार पुढे पाऊल टाकेल आणि जे जे लोकांना देता येईल ते द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ही भूमिका राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीनं प्रवास केला. आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर 2019 ते 2022 सालाच्या 2.5 वर्षामध्ये झाल्या. इथल्या महिला भगिनी आहेत यांच्यावरती केसेस झालेल्या आहेत. अनेक कार्यकर्त्या व्यासपीठावर समोर बसल्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या आहेत. इथं आमच्या गावांमधले कार्यकर्ते आहेत, लोकनेते दिभा पाटील साहेबांचं नाव विमानतळ दिलं पाहिजे, साखळी आंदोलन केलं, केस झाली. आम्ही 24 जूनचं आंदोलन केलं, केस झाली. आम्ही 9 ऑगस्टला आंदोलन मशाल मोर्चा काढला, केस झाली. 16 ऑगस्टला तिथं गेलो, केस झाली. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यानं कार्यकर्त्यांना दहशतीच्या वातावरणात ठेवणं याचा असा प्रकार सरकारमध्ये असलेल्या सत्तेच्या माध्यमातून सातत्यानं होत होता. पण या ठिकाणी डॉक्टर मी आपल्याला एक गोष्ट निश्चितपणानं सांगतो की राजकीयदृष्ट्या तुम्ही राजकीय प्रवाहात नव्हता, पण तुम्ही जी विचारधारा घेऊन पुढे चाललेलो होता किंवा राहुलजी आपण पुढे घेऊन चाललेला होता, तुम्ही आमच्या विरोधातलं काम करताय, कुठेतरी भारतीय जनता पार्टीला टार्गेट करून टॅक्सच्या विषयावर घेरण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुमच्या संघटनेला किंवा तुम्हाला या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं दूषणं लावण्याचा प्रकार हा आम्ही केलेला. ठीक आहे, तुमचा विचार वेगळा असेल, आमचा विचार असेल. आज भारतीय जनता पार्टी महापालिकेत सत्तेत होती, आता नाही आहे, आता प्रशासक आहे, पण ती सत्तेत होती. सत्तेमध्ये असल्यावर भाजप काय करतंय, टार्गेट केलं जात होतं. भाजपनं महापालिकेमध्ये टॅक्सच्या विषयामध्ये ज्यावेळेला ठराव करायची वेळ आली त्यावेळेला अख्ख्या MMRDA झोनमध्ये सगळ्यात कमी टॅक्स ज्या महापालिकेचा आहे तिचं नाव पनवेल महापालिका. पनवेलनं जाणीवपूर्वक अभ्यास करून सगळ्यांपेक्षा कमी टॅक्स घेतला. आणि मग ह्या कशा पद्धतीनं कमी लागेल, 5 वर्षाचा एकदम आला तो कसा भरावा लागणार नाही, बरं टॅक्स टाळता येतोय का तोही प्रयत्न आम्ही करून बघितला. पण महापालिकेला टॅक्स लावण्याचा अधिकार आहे. आता भाजप सत्तेत आहे पण केवळ भाजपला कॉर्नर करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत होता डोळ्यापुढं दिसतंय, पण लोकांच्यासाठी जे चांगलं आहे ते देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. लोकांच्यावरती कुठलाही चुकीचा भार नाही टाकला गेला पाहिजे यासाठी मांडलं पाहिजे. हे सगळं जे जे शक्य आहे भाजपला भाजपच्या नगरसेवकांना ते करण्याचा प्रयत्न या सर्वांनी जाणीवपूर्वक केला आहे. आणि मी आपल्याला सांगतो की आता प्रशासक आहे, मधल्या कालावधीमध्ये GST अनुदान हे आपल्याला यायला सुरुवात झाली. मग GST अनुदान झाल्यावर पालिकेची काहीतरी स्थिती झाली आहे. मग आम्हीसुद्धा मागणी केली आहे की किमान 2 वर्षाचा तरी टॅक्स याच्यामध्ये पालिकेला सूट देण्याच्यासाठी महापालिकेला सरकारनं परवानगी द्यावी. ही मागणी आम्हीसुद्धा या ठिकाणी सरकारच्याकडे केली. पण शेवटी हा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. महापालिका आज काही भाजपच्या ताब्यात नाही आहे, तिथं आयुक्त प्रशासक म्हणून काम करत आहे. पण टॅक्स हा विषय याच्यातून आपल्याला सुटका नाही. शून्य टॅक्स होईल का, याचं उत्तर बिलकुल नाही. टॅक्स तर द्यावाच लागेल, कारण टॅक्स जेव्हा देऊ तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची कामं महापालिका करू शकणार आहे. पण आम्ही सांगत होतो की हा टॅक्स हा जर आपण वेळेत भरला तर त्याच्यातून सूट मिळेल. आणि जर उद्या कोणीतरी कोर्टात गेलं आहे म्हणून, कोणी आणखीन कुठे प्रयत्न करते म्हणून जर तो माफ झाला, तर यांचा माफ झाला आणि मी टॅक्स भरला आहे म्हणजे आता मी फसलो असं घडणार नाही. जर यांनी टॅक्स भरला, यांनी टॅक्स नाही भरला, माफ झाला यांच्या कुठल्या केसमुळं, तर उद्या मी आज जे एक्स्ट्रा पैसे भरले ते पुढच्या वर्षामध्ये त्याच्यातून तेवढ्या भरायच्या टॅक्सच्या अमाऊंटमधून कमी झाले असते. पण अशा पद्धतीनं फोरमनं, मला नाव घ्यावं लागतंय, की फोरमनं जो प्रचार केला त्या प्रचाराच्यामुळे अनेक लोकांना इच्छा असूनसुद्धा
ती जी सूट मिळू शकली असती त्या सुटीचं नुकसान झालं, उलट आता दंड व्याज याचा सामना करावा लागतोय. अनेक वेळेला राजकीय प्रवाहामध्ये आपण असलो, एखाद्या संघटनेच्या बरोबर असलो की संघटनेचा विचार पटत असू द्या किंवा नसू द्या, त्या संघटनेच्या पाठीमागं राहण्यासाठी आपल्यामध्ये मतभेद नाहीत असं सार्वजनिकरित्या दाखवण्यासाठी आपल्याला पटत नसलेल्या भूमिकासुद्धा घ्याव्या लागतात. पण हळूहळू असं करत करत एक टोकाची स्टेज येते की ज्या वेळेला डॉक्टर आपल्याला त्या प्रवाहातूनच बाजूला जावं लागतं. आणि राहुल, मला वाटतं दोन्ही राहुलजींना सांगायला लागेल की या सगळ्यामुळं आपण कुठे ना कुठे बाजू लावायची भूमिका घेतली. आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे, आणि या सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा या विकसित करण्यासाठी होतं. आपण राहुल यांनी उल्लेख केला की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या 1980 साली स्थापन झाली तेव्हा सांगत होती मंदिर वही बनायंगे हे सांगायला सुरुवात केली. जेव्हा शक्यतेच्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्यावेळेला त्या मंदिराच्यासाठी पुढाकार घेतला आणि 22 जानेवारी साधारणपणानं 1 महिन्यापूर्वी आपण तो अभूतपूर्व सोहळा या देशामध्ये पाहिला. आणि आज आपल्या सगळ्यांना समाधान आहे की एकीकडं आपल्या धार्मिक आस्था जपल्या जात आहेत आणि त्याच वेळेला विकासाच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू झालेली आहे. या कामोठ्याच्या परिसरामध्ये राज्य सरकारचा निधी आणणं असू द्या, केंद्र सरकारचा निधी आणणं असू द्या, आमदार निधी जो देता येईल तो असेल, महापालिकेच्या माध्यमातून कॉलनी गाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना आता सुरुवात झाली आहे. हॉकर्सच्यासाठीचं मार्केटचं डेव्हलपमेंट असेल किंवा मैदानं बगीचे हे सगळे सार्वजनिक आरक्षण आहे याचा विकास असेल, या सगळ्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचं हित हे या ठिकाणी जपलं जाण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं कामाला सुरुवात होईल. आज या ठिकाणी डॉक्टर तुम्ही आहात, राहुलजी या येणाऱ्या कालावधीमध्ये जशा पद्धतीनं तुम्ही यापूर्वी काम करत होतात याच्याही पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या या तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही आज ज्या सहकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी येत आहे ज्या सहकाऱ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या सर्व सहकाऱ्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये 25 फेब्रुवारी 2024 आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याचा त्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं काम भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये करत राहील. आजपर्यंत तुम्ही वेगळ्या विचारधारेत होता, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेगळ्या विचारधारेत होते, इथून पुढे बाहेर पडल्यानंतर आपण सगळे एका विचारानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व 52 कशी सोनं जे जगानं आता ते नेतृत्व मान्य केलं त्यांना अधिकाधिक ताकदीनं काम करण्यासाठी त्यांनी दिलेला विचार त्यांनी दिलेलं काम जबाबदारी ही अधिकाधिक सक्षमतेनं अधिकाधिक ताकदीनं करण्याच्यासाठी सगळेजणं काम करत राहूया इतकं आवाहन या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये अविनाशजींच्या आणि माझ्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.